इयत्ता आठवीचा सामान्य ज्ञान विषय, यामध्ये रासायनिक बदल व रासायनिक बंध या प्रकरणाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत असतात. काही बदल हे निसर्ग निर्मित असतात, काही बदल हे मानव निर्मित असतात, आणि हे जे काही बदल घडत असतात या बदलांचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण केलं जात. काही बदल हे जलद घडणारे असतात, काही बदल हे सावकाश घडणारे असतात, काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, काही बदल हे कायम स्वरूपाचे असतात. काही बदल घडत असताना ते बदल पुन्हा पुन्हा घडतात, म्हणजे त्यांना आपण आवर्ती बदल असं म्हणतो. असे बदलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी काही या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगणार आहे. उदाहरणार्थ कैरीचा आंबा होणे म्हणजेच आंबा पिकणे, बर्फाचं पाणी होणे, पाण्याला उष्णता दिल्यानंतर त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणे, हा सुद्धा एक प्रकारचा बदलच आहे. किंवा दुधाचं दही होणे, हा सुद्धा एक प्रकारचा त्या ठिकाणी बदल आहे. किंवा हिरवे केळी पिवळी होणे म्हणजेच पिकणे, हा सुद्धा एक त्या ठिकाणी बदल आहे. म्हणजे बदलाचे असे वेगवेगळ्या प्रकार पडतात, आणि या बदलामध्ये काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, आणि काही बदल हे कायम स्वरूपी होणारे असतात. जे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल असतात, या तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलामध्ये फक्त त्या पदार्थातील त्या द्रव्याचं भौतिक संघटन बदलत, रासायनिक संघटन बदलत नाही. आणि मग त्या पदार्थाचं जर फक्त भौतिक संघटनच बदलत असेल तर अशा बदलाला आपण भौतिक बदल असं म्हणतो, आणि या भौतिक बदलालाच आपण तात्पुरता बदल देखील म्हणतो. आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यासायचे ते रासायनिक बदल आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे बंध निर्माण होतात. आता आपण हा जो काही रासायनिक बदल आहे तो या ठिकाणी पाहणार आहे.